आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सध्या प्रसारमाध्यमांशी बोलतात, थेट जाऊयात. या निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी. या स्थगितीचं मुख्य कारण नक्कीच ओबीसी आरक्षणाचा नसणं हे असायला पाहिजे. याचं कारण असं आहे की आता जवळपास 91-92 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतर उरलेल्या निवडणुकांना ओबीसी आरक्षण देणं म्हणजे पुन्हा समान न्याय नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळणार आहे हा आत्मविश्वास लोकांच्या मनामध्ये आहे. हा आत्मविश्वास सरकार आत्ताचं जे आलेलं आहे नवीन सरकार ते लोकांना देत आहे. तर तो आत्मविश्वास तेव्हाच फलित ठरेल तेव्हा ओबीसी आरक्षण सर्वांना मिळेल. या निवडणुकांना सुद्धा ओबीसी आरक्षण मिळणं हा त्यांचा हक्क आहे. ओबीसींच्या निवडणुकां राजकीय आरक्षणातूनच या निवडणुका झाल्या पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाशी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी चर्चा केली पाहिजे आणि त्यांनी या निवडणुकांना तात्काळ स्थगिती दिली पाहिजे आणि या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच घेतल्या पाहिजे. ही मागणी आमची मागच्याही वेळी होती, आताही आहे. या मागणीमध्ये काही बदल होणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका नाही झाल्या पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे. मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही बोलले, मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या निवडणुकांना स्थगित करण्यासाठी निवडणूक आयोगाशी त्यांनी चर्चा करावी. 96 नगरपरिषदा जवळपास आहेत राज्यात. यापूर्वीचा अनुभव पाहिला तर अनेकदा म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका पार देखील पडल्या, पण त्या त्यावेळी पक्षाने एक पवित्रा घेतला होता. खास करून आता काल राष्ट्रवादीने असा पवित्रा घेतला की आम्ही 27% जागा आहे ओबीसीला आरक्षित करू, पण निवडणुका होऊ पण द्याव्यात असा एक कुठतरी त्यांचा देखील प्रयत्न दिसतोय.